पिंपरी चिंचवडमधील भोसरे येथे एका आईनं स्वतःच्या 3 मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचं धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेने नायलॉनच्या दोरीने मुलांना गळफास दिला आहे. पोटच्या 3 मुलांना गळफास देऊन आईनं आत्महत्या केलेल्या प्रकरणास धक्कादायक वळण प्राप्त झालंय. या घटनेतील सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार झाल्याची माहिती उघड झाली आहे. शवविच्छेदन अहवालातून ही हादरवणारी बाब समोर आली आहे. मुलींवर होणाऱ्या अत्याचारालाच कंटाळून आईनं त्यांची हत्या करून नंतर आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान यातील एका मुलीचं अवघं 9 वर्ष आहे तर दुसऱ्या मुलीचं 7 वर्ष आहे आणि छोटा मुलगा हा 6 वर्षाचा होता. दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार आणि अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. याबाबतीत अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत. 28/7/2019 रोजी नियंत्रण कक्ष पिंपरी चिंचवड या ठिकाणावरून पोलीस स्टेशनला कॉल आला होता की नूर मोहल्ला भोसरी या ठिकाणी एक महिला व 3 लहान मुलांनी गळफास घेतला आहे असा कॉल आल्यानंतर सदर ठिकाणी एक PSI आणि एक टीम ही पाठवण्यात आली होती. खबरीप्रमाणे त्यांनी खात्री करून सदर ठिकाणी एक महिला आणि 3 मुलांनी गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्याने सदर घटना त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे यांना कळवली. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अवताडे व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन त्याबाबत महिला आणि लहान मुलांचं पोस्टमार्टम करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक चैत्राली गवळी यांना पाचारण करून त्यांचा इन्क्वेस्ट पंचनामा त्याप्रमाणे करण्यात आला. इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आल्यानंतर YCM हॉस्पिटल पिंपरी या ठिकाणी त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टममध्ये 2 लहान मुलींच्यावर शारीरिक संबंध झाल्याचे दिसून आले आणि लहान मुलांचा गळा आवळून खून केल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे आणि महिलेने गळफास घेतल्याचे तपासामध्ये डॉक्टरांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झालेले आहे. त्याप्रमाणे पोलीसतर्फे सरकारतर्फे फिर्याद देऊन संशयित 1 इसम व मयत संशयित महिला यांच्याविरुद्ध भादविकलम 376(1), 302(34), 5(5)(M)(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.